हाय मी मयुरी ड्रीम हाऊसमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण पूजेसाठी लागणारा विधिवत असा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत विशेष म्हणजे इ कितीही प्रसाद बनवायचा असेल तरी त्याचं परफेक्ट असं प्रमाण वापरलेलं आहे व तुम्हाला सांगितलं देखील आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला लागणार आहे सव्वा वाटी दूध इथे आपण सव्वा वाटी प्रसादाचा शिरा बनवणार आहोत तर प्रत्येकी प्रमाण हे सव्वा वाटी मोजून घ्यायचं आहे सव्वा वाटी दूध आपण घेतलेलं त्यात आपण सव्वा वाटी पाणी मिक्स करणार आहोत जर तुम्हाला फक्त दुधा दुधाचा प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही पाणी स्किप करू शकता व संपूर्ण अडीच वाटी दूध घ्या यानंतर आपण घेतलेला आहे सव्वा वाटी रवा यानंतर इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे जर पूजेसाठी विधिवत असेल तर प्रत्येकी सव्वा वाटी प्रमाण घ्या तूप पण तुम्ही सव्वा वाटी घ्या यानंतर अर्धी केळी मी इथे स्मॅश करून घेतलेली आहे यानंतर पाच काजू पाच बदाम व सात ते आठ किशमिश घेतलेली आहे यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर तुमच्या हिरवे वेलदोडे असेल तर तुम्ही ते घ्या यानंतर आपण सव्वा वाटी साखर मी इथे मोजून घेतलेली आहे आता दूध व पाणी मिक्स केलेलं ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे व दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये मी आपण जे तूप घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित असं गरम झालं की लगेचच यामध्ये किशमिश काजू बदाम असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये रवा मिक्स करायचा आहे इथे मी संपूर्ण रवा टाकून घेतलेला आहे व चार ते पाच मिनिटे याला हलवत या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे खमंग असा रवा भाजला की त्यामुळे रवा हा लुसलुशीत होतो संपूर्ण प्रसाद हा लो फ्लेमवरच बनवायचा आहे यानंतर आपण टाकणार आहोत इलायची पावडर इलायची पावडर टाकल्यानंतर याला एक ते दोन मिनिटे या पद्धतीने परतून घ्यायचं आहे यानंतर आपण लगेचच यात केळी टाकणार आहोत केळी टाकल्यानंतर याला पाच ते सहा मिनिटे परतायचं आहे नाहीतर केळीला पाणी सुटू शकतं केळी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण विधिवत पूजेसाठी केळी ही प्रसादामध्ये टाकली जाते यानंतर आपण जे दूध व पाणी मिक्स केलेलं ते मी इथे गरम करून घेतलं आहे व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपण या प्रसादात मी ज्या पद्धतीने टाकते आहे तसं टाकून घ्यायचं आहे एका साईडने थोडं थोडं करून हे दूध व पाणी टाकून घ्यायचं आहे व एका साईडने चमचाने याला या पद्धतीने हलवत राहायचं आहे यामुळे या यात या कोणत्याही प्रकारच्या गुठुळ्या पडत नाही हे बघा किती लगेचच हे असं सेट व्हायला लागतं या या पद्धतीने चारण झालं की यात आपण टाकणार आहोत साखर काही लोक आधीच साखर मिक्स करतात यामुळे प्रसाद हा चिवट होऊन जातो म्हणून मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा व या पद्धतीने एकदा तुम्ही प्रसादाचा शिरा बनवून बघा नक्कीच मऊ आणि लुसलुशीत असा प्रसाद तयार होईल साखर टाकल्यानंतर आपण याला दोन ते तीन मिनिटे या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत साखर टाकल्यानंतर बघा याला या, या पद्धतीने पाणी सुटायला लागलेलं आहे जर तुम्हाला सव्वा किलोचा प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही प्रत्येकी प्रमाण हे सव्वा किलो वापरा बघा व्यवस्थित असा प्रसाद आपला तयार होऊ लागला आहे आता हे पाणी जिरावं यासाठी मी इथे एक झाकण ठेवून घेते आहे दोन ते तीन मिनिटे ही झाकण आपण इथे ठेवून थे देणार आहोत यानंतर बघूयात आपला प्रसाद कसा झाला आहे ते परफेक्ट असा प्रसाद बनून रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व टिप्स फॉलो केल्यामुळे प्रसाद किती के मऊ आणि लुसलुशीत व दाणेदार असा झालेला आहे जर तुम्हाला हा प्रसाद पूजेसाठी लोकांना वाटायचा असेल तर वीस ते पंचवीस लोकांना आरामशीर पुरेल व ताटी लावायचा असेल तर सात ते आठ लोकांना तुम्ही देऊ शकता बघा किती छान आणि मस्त असा प्रसाद तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा इथे आपण वेगवेगळ्या काही टिप्स व व्यवस्थित असं प्रमाण वापरून परफेक्ट अशा रेसिपीज बनवत असतो म म्हणून जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला म्हणून थँक्यू